तर आज आपण हे रोप रिपोर्ट करणार आहोत आणि रिपोर्ट करण्यासाठी इथं मी घेतलेलं आहे माती इथं वर्मी कंपोस्ट घेतलेला आहे थोडंसं किचन वेस्ट कंपोस्ट उरलं होतं माझं ते पण याच्यातच मिक्स करून टाकले आणि ही आहे वाळू वाळू थोडीशी घेतली आहे आणि निम्मा पार्ट तांदळाचा भुसा घेतलेला आहे तांदळाचा भुसा जर तुमच्याकडे असेल तर वापरा स्कीप केला तरी चालेल पण वाळू घेणं गरजेचं आहे ज्यामुळे माती आपली वेलरेन होईल ही सगळी नर्सरीच्या कुंड्यांमध्ये असणारी माती आहे त्यामुळे ही चिकट असते तुम्हाला माहिती चिकट माती अजिबात आपल्या कुठल्याही रोपांना चांगली नसते त्यामुळे इथं वाळू किंवा तत्सम पदार्थ जे मी तुम्हाला दाखवले आता मध्यंतरीच एका व्हिडिओमध्ये तर त्यांपैकी कोणताही पदार्थ तुम्ही घेऊ शकता आता वाळूमध्ये सुद्धा कन्स्ट्रक्शनची जी बारीक वाळू असते ती घेऊ शकता ज्याच्यामध्ये सिमेंट मिक्स असते तर ती कच आपल्याला घ्यायची नाही आहे आणि जर ती कच घेणार असताल पर्याय नसेल तर ती चांगली धुवून घ्यायची तीन चार पाण्यांनी धुवायची त्यानंतरच तुम्ही ती वापरू शकता आता ह्या तिघांचंही प्रमाण मी घेतलेलं आहे म्हणजे एकाच भांड्याने या तीनही वस्तू मोजून घेतलेल्या ही आयडियल माती असते सगळ्या रोपांसाठी जर तुम्हाला कुठलं रोप रिपोर्ट करताना कुठली माती घ्यावी हे माहीत नसेल तर ही आयडियल माती तुम्ही करायची एकाच भांड्यानी साधी माती मोजून घ्यायची त्याच भांड्यांनी कंपोस्ट मोजून घ्यायचं त्याच भांड्यांनी वाळू किंवा जे काही वापरणं ते मोजून घ्यायचं हे समप्रमाणामध्ये घ्यायचं जर तुमच्याकडे कंपोस्ट किंवा काहीही नसेल काही हरकत नाही जे आहे माती वाळू या दोघांचं समप्रमाणात मिश्रण करून त्याच्यात रिपोर्टिंग करा आणि जेव्हा आपलं रोप छान सेट होईल मातीमध्ये ही जी साधी माती आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही पोषक तत्व असतात तर ती घेऊन आपलं रोप जेव्हा सेट होईल तेव्हा हळूहळू तुम्ही मग खत खरेदी करून त्याच्यामध्ये टाकू शकता किंवा मग किचन वेस्ट मधलं जे पाणी निघतं ते तांदूळ धुतलेलं पाणी किंवा जी काही लिक्विड खतं म्हणा किंवा सॉलिड खत जी आपण घरी तयार करतो ती तुम्ही नंतर ऍड करू शकता तर आता ही पहिली शंका मिटलेली आहे खूपसे प्रश्न होते कंपोस्ट नसेल तर काय किंवा वाळूऐवजी कस घ्यायची का तर ही सगळी उत्तरं मी दिलेली आहेत आता याच्यामध्ये ह्या संपूर्ण मिश्रणाचा दहावा भाग म्हणजे ऑलमोस्ट दोन मुठी इतकी मी निमपेंड ह्याच्यामध्ये टाकणार आहे निंबोनी पेंड मिसळणं खूप गरजेचं असतं कारण मातीमध्ये म्हणा वाळूमध्ये म्हणा कुठले जर वाईट हे असतील किडे वगैरे किंवा फंगस असेल तर ती निघून जाते त्यामुळे निंबोनीपेंड मिसळायची जर निंबोनीपेंड नसेल तर आपला जो कडुलिंबाचा पाला असतो तो, तो मिसळला तरी सुद्धा चालेल कडुलिंबाची पावडर करून ठेवतात काही जण ती मिसळली तरी चालेल काहीही लिंबाचे पदार्थ तुम्ही मिसळू शकता कडू लिंबाचे पदार्थ जे कडू असतील असे पदार्थ तुम्ही याच्यामध्ये मिसळू शकता तर इथं मी निंबोनी पेंडच वापरते तीच असते माझ्याकडे त्यामुळे ती मिसळायची आहे इथं तुम्हाला थोडंसं सा इप्सम सॉल्ट मिसळायचं आहे म्हणजे आपलं रोप जर कुठल्या दुसऱ्या जागी जर शिफ्ट होणार असेल ट्रान्सप्लांट होणार असेल तर त्याला शॉक बसतो आणि इप्सम सॉल्ट आपलं तो शॉक कमी करतो रोपाचा त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला इप्सम सॉल्ट मिसळायचं आहे इथं दोन ते तीन चमचे इप्सम सॉल्ट मी टाकलेला आहे त्यानंतर साफ मिसळणार आहे मी, मी थोडीशी साफ सुद्धा गरजेची आहे मातीमध्ये कुठली बुरशीजन्य पदार्थ असतील तर त्यांना साफ हा छान पर्याय आहे जर तुमच्याकडे साफ नसेल तर, तर हळद मिसळू शकता किंवा दालचिनी पावडर मिसळू शकता पण गार्डनरकडे साफ असलीच पाहिजे अशा मी मताची आहे साफ असो बाटिन असो किंवा मग मा ट्रायकोडर्मा असो जी तुम्हाला सुटेबल वाटेल वापरण्या योग्य वाटेल ती कुठलीही एक पावडर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया